गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साफे रोड, पंढरपूर. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा. आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत झालेल्या जागा वाटपाची माहिती दिली आहे. माढा मतदारसंघातून शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार याचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे. महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनी बैठक घेत संजीवराजे निंबाळकर यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी आक्रमकपणे मागणी केली होती. तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील समर्थक देखील अशीच मागणी करीत असून मोहिते पाटील केव्हा निर्णय घेणार याकडे त्यांचं लक्ष लागून राहिलंय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र मोहिते पाटील यांचा निर्णय काही अजून जाहीर होत नाहीये, त्यामुळे तिकडे फलटणचे रामराजे निंबाळकर समर्थक देखील प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आज रामराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त धैर्यशील मोहिते पाटील यांनी रामराजे निंबाळकर यांची फलटण येथे जाऊन भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्यात काही काळ चर्चा झाली, मात्र त्याचा तपशील मिळू शकला नाही. तर भाजपकडून विधान परिषदेचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही रामराजे निंबाळकर यांना भेटून शुभेच्छा दिल्यात. यावेळी रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चाही झाल्याचं समजतंय. मोहिते पाटील अथवा संजीवराजे निंबाळकर यांच्यापैकी एकजण नक्कीच शरद पवार गटाकडून उमेदवार असणार आहे. तर आजच्या या भेटीने यास आणखी बळ मिळणार आहे असेच म्हणावे लागेल.